वाढत्या उन्हामुळे वातानुकूलित लोकलमधून प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होती आहे, मात्र यात तिकीट धारकांमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. या प्रवाशांकडून पश्चिम रेल्वेला वर्षभरात दंडापोटी 173.89 कोटींचा महसूल मिळाला आहे, मात्र या फुकट्यांमुळे एसी लोकलची गर्दी मात्र वाढली आहे. मांजरीला वाचवण्याच्या नादात 5 जणांचा मृत्यू झालाय. नगरच्या नेवासा तालुक्यातील वाकडी गावात ही दुर्दैवी घटना घडली आहे. काल गुढीपाडव्याच्या दिवशी ही धक्कादायक घटना घडली आहे. घराजवळच्या विहिरीत पडून 5 जणांचा मृत्यू झालाय. फक्त एकाला वाचवण्यात यश आलेलं आहे. वापरात नसलेली ही विहीर गाळाने भरलेली होती. आधी 1 जण उतरला, तो बुडाला, मग त्याला वाचवण्यासाठी उतरलेल्या 4 जणांचा मृत्यू झालाय. गोंदिया भंडारा जिल्ह्यात हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार संभाजीनगरच्या समृद्धीवर ट्रकने 4-चाकीला धडक दिली आहे. गोंदिया भंडारा जिल्ह्यात हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार रात्रीच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे गेल्या अनेक दिवसांपासून उन्हाने त्रासलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला, मात्र शेतकरी यांच्या फळबाग भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. छत्तीसगडच्या दुर्गमध्ये मजुरांना घेऊन जाणाऱ्या केडिया डिस्लरीजच्या बसला सोमवारी अपघात झाला. या अपघातात कुम्हारी येथे 12 जणांचा मृत्यू झालाय. येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात मतदान केंद्रांची संख्या मागील निवडणुकीपेक्षा 2641 ने वाढली आहे. यावेळी राज्यात 98,114 मतदान केंद्रे असणार आहेत. मागील वर्षी 95,473 मतदान केंद्रे होती. दोन दिवसापासून उन्हाच्या वाढत्या झळांचा अनुभव घेणाऱ्या मुंबईकरांनी मंगळवारी तापमानात काहीशी घट अनुभवली. गेले 2 दिवस तापलेल्या मुंबईच्या पर्यायात आता मंगळवारी किंचित घट झाली आहे, मात्र आर्द्रतेत वाढ झाल्याने घामाच्या धारांचे प्रमाण कमी झाले आहे. बंगळुरूच्या रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटातील 2 मुख्य संशयितांच्या संपर्कात शहरातील 3 तरुण असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली. एनआयए आणि दिल्ली पोलिसांचे पथकाने हरसूल परिसरातील 3 तरुणांची कसून चौकशी केली आहे. त्यांच्या घराची झाडाझडती घेऊन लॅपटॉप मोबाईलसह ते वापरत असलेले अन्य इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आले. क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून ते संशयितांच्या संपर्कात असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. जवळपास 8 तास चौकशीनंतर नोटीस बजावून पथक रवाना झाले. 1 मार्च रोजी बंगळुरूमधील प्रसिद्ध रामेश्वरम कॅफेमध्ये स्फोट होऊन 11 जण जखमी झाले होते. आयटी टायमर वापरून हा बॉम्बस्फोट करण्यात आला होता. रेल्वेत विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वर्षभरात 173 कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आलाय. एप्रिल 2023 ते मार्च 2024 या कालावधीत वातानुकूलित उपनगरी गाडीतून विना तिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या आणि दंड वसुली 25% वाढली आहे. बुलढाण्यात गारपिटीने प्रचंड नुकसान झालंय. अवकाळी पावसासह गारपिटीने फळबागांना फटका बसलाय. खामगाव तालुक्यातील लोखंडा गावासह परिसरात जोरदार गारपीट झाली. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. नागपूरमध्ये पुन्हा पावसाने हजेरी लावली. सकाळपासून ढगाळ वातावरण असताना सायंकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. मागील 2 दिवसांपासून मध्यरात्री पाऊस येत असून तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. नागपूर जिल्ह्यातील कन्हान येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी विदर्भ दौऱ्यावर आहेत. कन्हानमधील ब्रुक बँड या बंद पडलेल्या चहा कंपनीच्या 18 एकरच्या आवारात ही सभा होणार आहे. विदर्भात पहिल्या टप्प्यात चंद्रपूर, नंतर नागपुरातील कन्हान येथे मोदींची दुसरी प्रचारसभा होत आहे.
वाढत्या प्रवासी गर्दीमुळे पश्चिम रेल्वेने हार्बर मार्गाचा बोरिवलीपर्यंत 2 टप्प्यात विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मे महिन्यात निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन पश्चिम रेल्वेने केले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर बोरिवलीपर्यंत पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे असे 2 पर्याय उपलब्ध होणार आहे. दुष्काळ आणि पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून पांझरा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. जिल्हा प्रशासनाच्या आदेशानंतर धुळे पाटबंधारे विभागातर्फे हे पाणी सोडण्यात आलं आहे. अक्कलपाडा धरणात पाणी सोडल्यामुळे आता धुळे शिंदखेडा तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. जिल्ह्यात यंदा अत्यल्प झालेल्या पावसामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. वाशिमच्या रिसोड तालुक्यातील धोडा बुद्रुक गोभणी गणेशपूर पानसंदार परिसरात सोमवारी सायंकाळी प्रचंड प्रमाणात गारपीट झाली.